बकेश्वर पुलिस थाना अंतर्गत एक छेड़खानी का मामला उजागर हुआ है, जहां दुकान में आई लड़की से दुकानदार ने छेड़खानी की, जिसके चलते मनसे की महिला पदाधिकारी ने उसे जमकर पीटा। इस मामले से लड़कियों की सुरक्षा पर बहुत बड़ा सवाल उपस्थित हो रहा है, आइए जानते हैं पूरा मामला। दरअसल 5 सितंबर को शिक्षक दिवस के उपलक्ष्य में होने वाले कार्यक्रम के लिए कुछ जरूरी सामान खरीदने के उद्देश्य से एक लड़की हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत आने वाले एक जनरल शॉप में गई, जिस दौरान अकेली लड़की को पाकर दुकानदार ने लड़की से छेड़खानी करने का प्रयास किया और उसे गलत जगह छुआ, जिसकी जानकारी लड़की ने अपने परिजनों को दी, जिसका संज्ञान लेते हुए महाराष्ट्र नव निर्माण सेना महिला पदाधिकारी ने संबंधित दुकानदार को सबक सिखाने के उद्देश्य से जमकर पीटा, जिसकी चर्चा पूरे क्षेत्र में हो रही है। साथ ही साथ लड़कियों के सुरक्षा पर भी बहुत बड़ा प्रश्न चिन्ह यहां उपस्थित होता है। नमस्कार, मी तालुका अध्यक्ष सौ स्वाती अनुप जयस्वाल। आज माझी मुलगी ट्यूशनला गेली होती सकाळी, वैभवी अनुप जयस्वाल म्हणून, पण आज टीचर डेचा प्रोग्राम असल्यामुळे ती त्या टीचर डेच्या सेलिब्रेशनसाठी काही सामान आणायला दुकानात गेलेली। तिच्या ट्यूशनसमोर अंजली स्टोर्स म्हणून होतं, पण त्या स्टोर्समध्ये गेली आणि तिने तिथलं सामान आणलं, पण ते सामान खराब निघाल्यामुळे मुली परत ती आणि तिच्या मैत्रिणी परत दुकानामध्ये गेल्या। त्या शॉपकीपरला म्हणाल्या की हे सामान खराब आहे, आम्हाला ते बदलून द्या, पण शॉपकीपर त्यांच्याशी अर्जंटली बोलायला लागला। तेव्हा त्यांनी म्हटलं की अर्जंटली आमच्याशी बोलू नका, तुम्हाला जे सामान आम्हाला तुम्ही जे दिलेलं आहे ते खराब आहे, ते आम्हाला परतून द्या। पण त्यांनी अश्लील रित्या तो बोलायला लागला त्या मुलींशी। त्या मुलींनी जेव्हा परत त्याचा विरोध केला तेव्हा तो त्यांना नको त्या जागी गुप्त जागी हात लावून तो त्यांना धक्का देऊन हातवारे करून तो त्यांना बाहेर काढायला लागला। मग त्या मुलींना जेव्हा ते हे वाटलं तेव्हा त्यांनी ती कंप्लेंट ट्यूशन टीचरकडे केली आणि ट्यूशन टीचरचा मला फोन आला की ताई तुमच्या मुलीशी असं असं झालेलं आहे। मग मी लगेच आमच्या विभाग अध्यक्ष स्नेहाताई आणि नीनाताईंना मी फोन केला आणि त्यांना मी बोलवून घेतलं स्पॉटवरती आणि त्यांना सांगितलं की असं असं माझ्या मुलीशी आणि तिच्या मैत्रिणीशी झालेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही त्या शॉपकीपरकडे गेलो, त्याला आम्ही सांगितलं की तू जे माझ्या मुलीशी वागला ते चुकीचं आहे, जे सामान आहे तू परत का नाही केलं, तू अर्जंटली का बोला आणि तू त्याला तिला हात का लावला, तर तो आमच्याशी पण अर्जंटली बोलायला लावला आणि आमच्या पण अंगावर यायला लागला। तेव्हा आमच्या महिलांनी आमच्या स्नेहाताईंनी आणि आमच्या मीनाताईंनी त्याला चांगला झोपून धरला आणि त्याला म्हटलं की आता तरी तू आपल्या केल्याची माफी माग, पण माफी मागायला तयार नव्हता, म्हणून आम्ही शेवटी पोलीस कंप्लेंट केली आणि आता आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये इथे पोलीस कंप्लेंट आम्ही दाखल केलेली आहे। पोलिसांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मुलीला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही पोलीस आयुक्ताकडे जाऊ आणि आम्ही तिथे जाऊन न्याय मागू। कारण असं आहे की आज जर आमच्या मुलीला न्याय नाही मिळाला तर उद्या दुसऱ्यांच्या मुलीशी पण हेच होईल। महाराष्ट्रात हे याच कारणामुळे घडतं आहे, कारण कुणीही आपल्या मुलीसाठी स्टँड घ्यायला तयार नाही आहे किंवा बाकीच्या मुलांसाठी पण स्टँड घ्यायला तयार नाही आहे। आज आम्ही घेतोय, पुढे जनतेने किंवा पालकांनी पण या गोष्टीचं स्टँड घ्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि पोलिसांना आमच्या मुलींना न्याय द्यावा ही पण मी त्यांना नम्र विनंती करते। अन्यथा मनसे आपल्या स्टाईलनी आपला न्याय मागून घेईल किंवा आम्ही पोलीस आयुक्तांकडे पण जाऊ। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट।